त्या जयदीपला सर्वनाशाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं होतं मी. तुम्हाला फक्त दार उघडायचं होतं, ते सुद्धा जमलं नाही तुम्हाला. माणूस आपल्या कर्मानच मरतो हे लक्षात ठेवा. अगदी बरोबर बोलत बघा बाबा. हे तुम्हाला बोललोय मी, हे कळण्याची सुद्धा अक्कल नाही तुमच्यात. तुमच्यासारख्या यकश्चित माणसांकडून काहीच होणार नाही. तुमचं कामच नाहीये ते. असं काय बोलायलंय बाबा? अहो त्यांचा डाव हाणून पाडलं की आम्ही त्या कुमारिका घरात पोचणारच नाहीत अशी व्यवस्था केली होती. मधीच ती रकमा आली नाहीतर. नाहीतर असं झालं असतं तर, तसं झालं असतं तर. शालिनी, आपली हार झालेली असताना सुद्धा ती मान्य न करणं हा अहंकार एक दिवस तुला काहीच लोटणार. नाही बाबा तसं नाही, चुकलं माझं. या चुकाच आपल्याला महागात पडणार आहेत. त्या जयदीपची बुद्धी भ्रष्ट करताना स्वतःच डोकं गहाण ठेवू नकोस. उद्याच पौर्णिमा आहे आणि आज जी काही पूजा झाली त्यातून गौरीला काहीतरी संकेत मिळाला असणार. तो संकेत काय आहे हे मला कळायला हवं. त्या संकेतावरूनच जयदीपवर काय संकट येणार आहे हे मला समजेल. तिच्या पाठीशी देवीचं अधिष्ठान आहे, ते उधळून लावायची ताकद फक्त या चिंतन बाबत आहे. होय बाबा, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. हा विश्वास माझ्या बँक अकाउंट मध्ये सुद्धा दिसू द्या. इथं नको. निघा आता. ही गंगा जळी आटायला नको. त्या गौरीला जो काही संकेत मिळणार आहे त्याप्रमाणे सगळं काही घडवावं लागणार. जयदीपच्या कारला ट्रॅकर लावावा लागणार. म्हणजे योग्य ठिकाणी त्याच्यावर झडप घालता येईल. वाट सोडा माझी. वाट सोडू का वाट लावू? माझ्याकडे असे डोळे वाटून बघितल्यामुळं तुझ्या जयदीपवरचं संकट कमी होणार नाही. जगासाठी उद्या पौर्णिमा आहे आणि तुझ्यासाठी काळ रात्र. कावळ्याच्या शापानं गाय मरत नसती. तुमची इच्छा इच्छाच राहणार आहे, कारण माझ्या पाठीशी जी माणसं आहेत ना त्यांची पुण्या एवढी आहे की संकटाचं डोंगर जरी समोर उभं राहिलं ना तरी तो मान झुकवल. तुझ्या माग जी माणसं उभी आहेत ना आणि त्यांच्या माग तुझा जयदीप उभा आहे ना, त्याच्या पापाचा घडा भरलाय. म्हणून राई एवढं संकट बी पर्वतावर येऊ शकतय. अगं देवीला घराबाहेर काढलं त्यानं, साधी गोष्ट वाटली वय तुला. त्यानं असं का केलं याचा शोध मी येळ आल्यावर लावीन. पण आता माझं ध्येय आहे जयदीपला वाचवून. त्याच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही. असं काय संकट येणार आहे जयदीपवर? कसं वाचवणार आहेस त्याला? त्याची काळजी तुम्ही नका करू आणि या भानगडीत बी पडू नका.
तुझ्या डोळ्यात सरळ सरळ दिसायच. तुला जयदीपला वाचवण्याचा मार्ग अजून भी सापडलेला नाहीये. उद्याच्या पौर्णिमेला दारातनच परत जाईल ती. परवा सकाळी माझा जयदीप तिथंच निवांत चहा पीत बसलेला दिसल तुम्हाला. निवांत चहा पीत बसलेला दिसल का तिरडीवर निश्चित झोपलेला दिसल काय माहित. परत जर तुमच्या घाणेरड्या तोंडात ना माझ्या जयदीप बद्दल काही निघालं ना तर जीभ फासून नरड्यात घालीन. स्वामी पहिली दोन कोडी येळेवर सुटली, तिसरं कोड अवघड असलं तरी सुटला. का माझ काही चुकलं म्हणजे मी चुकीच्या मार्गाने तर चालत नाही ना. नाही अजिबात नाही, तुझा मार्ग अजिबात चुकीचा नाहीये. पण तुझ्या मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या ज्या शक्ती उभ्या राहतात त्या चुकीच्या. तुला मार्ग सुचवताना माझ्या शक्तींबद्दल यत्किंचितही कल्पना नव्हती. म्हणजे मला यश मिळणार नाही असं म्हणायचंय का तुम्हाला. नाही अजिबात नाही, तुझं यश हे देवीवरच्या श्रद्धेवर आणि तुझं देवीवरच्या निस्सीम प्रेमावर अवलंबून आहे. आणि या दोन गोष्टींच्या जोरावर तू कुठलेही अडथळे सहज पार करू शकशील. पण मग धोका काय. तू जेव्हा परीक्षा देशील तेव्हाच तर तुला उत्तर सापडणार आहे. पण ही शक्ती तुझ्या परीक्षेतच बाधा आणू शकते. तुला उत्तरापर्यंत पोचू न देण्याचा प्रयत्न असणार आहे. म्हणजे हे जे कोड आहे ते. तुला त्या प्रश्नांची उत्तरं मिळूच नाही, आणि जरी उत्तर मिळाली तर त्या उत्तरातून अनेक प्रश्न निर्माण व्हावे असं त्या शक्तींचं षडयंत्र आहे असं मला स्पष्ट दिसत. अहो पण काहीतरी मार्ग असेलच की आत. एकच मार्ग, तू ज्या मार्गानं चाललीस त्या मार्गावर अढळ विश्वास ठेव की तुझी लढाई तुलाच लढायची. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिच्यावरचा त्या जगन्मातेवरचा विश्वास एक क्षणही ढळू देऊ नकोस. नाही स्वामी, तो कधीच नाही ढळणार. मी जाणतो ते. पुढची वाट खूप कठीण आहे. पुढे परीक्षेचे निर्णायक क्षण येणार आणि अशाच एका जीवन मरणाच्या निर्णायक क्षणाच्या वेळी तुला उपयोग होईल असं काहीतरी देण्यासाठी मी तुला इथं बोलवत आहे. शंख. हो शंख, हा साधा शंख आहे पण याचा वापर तुला फक्त एकदा करायचा आहे. छोट्या संकटांच्या वेळी याचा वापर करून याला वाया घालू नकोस. धन्यवाद स्वामी. यशस्वी भव. मुली, अगं या शंखामध्ये कसलीही दैवी शक्ती वगैरे काही नाही, साधा शंख आहे. पण तुझी लढण्याची जिद्द आणि उमेद ज्या क्षणी तुटेल त्या क्षणी बळ देण्याचं काम हा शंख करेल. मला माहिती आहे तुझ्या आणि जयदीपच्या प्रेमाच्या कसोटीच्या निर्णायक क्षणीच तू याचा वापर करशील.